येत्या 14 तारखेला सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन होणार असल्याची माहिती MR कांबळे यांनी दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय समाज आणि राष्ट्र उभारणीतील योगदानाचा त्यांच्या समतेसाठीच्या लढण्याचा इतिहास नव्या पिढीला सांगणे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर होणारे इतर विचारसरणीचे आक्रमण याची माहिती समाजासमोर मांडून त्यांचे शुद्ध विचार स्पष्ट करण्यासाठी 14 जुलै रोजी एक दिवसीय विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्राध्यापक MR कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संमेलनाचा मुख्य भर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार कार्य आणि व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंना योग्य त्या पद्धतीने समाजासमोर आणणे, त्यांच्याबाबत जे प्रबोधन ज्या प्रमाणात व्हायला हवं होतं ते झालेलं नाही त्यावरती प्रकाश टाकणे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या अशा अशांततेच्या परिस्थितीमध्ये विसंवादाच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच कसे शांती आणि माणुसकी यांच्या स्थापनेसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. या पत्रकार परिषदेस संमेलनाचे आयोजक राजाभाऊ सरोदे, राजाभाऊ इंगळे, बाळासाहेब वाघमारे, चंद्रकांत कोळेकर, पप्पू गायकवाड, राहुल शंखे, आशुतोष नाटकर आदी उपस्थित होते.